रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालंय, त्यामुळे जागतिक खाद्यतेल बाजारात मोठी तेजी आली आहे. परिणामी सोयाबीन दरानं दशकातील विक्रम गाठलाय. यासोबतच देशातल्या बाजारातही सोयाबीन दरानं उसळी घेतली आहे. दर वाढल्यानं बाजारात आवकही होतीये. युद्धाच्या परिस्थितीमुळे बाजारानं मुसंडी बांधली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा, देशभरात दर काय आहेत याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. रशिया युक्रेनसह काळा समुद्र प्रदेशात जगातल्या एकूण सूर्यफूल उत्पादनापैकी तब्बल 60% उत्पादन होतं, तर याच देशातून जगाच्या 76% निर्यात होत असते. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच सूर्यफूल तेल उपलब्धतेत अडचणी येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सोया तेल आणि पामतेलाच्या दरात मोठी तेजी आली आहे. एकूणच तेल बाजाराला दराची फोडणी मिळाली आहे. पामतेलही विक्रमी पातळीवर पोहोचलेत. बुर्सा मलेशियावर कच्च्या पामतेलाचे मार्चचे वायदे विक्रमी 7044 रिंगीट प्रतिटनांवर पोहोचले आहेत. रिंगीट हे मलेशियाचं चलन आहे. तर चीनच्या बाजारात सोयाबीनच्या दरात जबरदस्त तेजी आली आहे. त्यामुळे चीनी सरकारनं बाजारावरच्या युद्धाचं सावट दूर करण्यासाठी साठ्यातलं सोयाबीन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अजय केडिया यांनी दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत बघूयात. युक्रेन आणि रशियातल्या युद्धामुळे सूर्यफूल तेलाचं उत्पादन आणि पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोया तेल आणि पाम तेलाला अचानक मागणी वाढून दर वाढलेत. त्यामुळे देशातल्या सोयाबीन बाजारानं उसळी घेतली आहे. युद्धाची परिस्थिती केव्हा निवळेल यावर बाजाराचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी. आधीच ब्राझील आणि अर्जेंटिनातलं सोयाबीन पिकाला दुष्काळ आणि पावसाचा फटका बसतोय, त्यामुळे दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. आता युद्धाच्या परिस्थितीमुळे दरात मोठी तेजी आली आहे. सीबॉटवर सोयाबीनच्या दरानं विक्रमी 1750 सेंट प्रति बुशेल्सचा टप्पा गाठला होता. सोयाबीन दरात आणखीन तेजी येण्याची शक्यता असल्याचंही जाणकारांनी सांगितलंय. देशातल्या सोयाबीन दर विक्रमी पातळीवर पोहोचलेत. देशभरात सोयाबीन दर 6000 ते 7750 रुपयांवर पोहोचले होते, तर प्लांटचे दरही 7700 ते 7800 रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. सोयाबीन दरात तेजी आल्यानंतर आवकही वाढली आहे. लातूर बाजार समितीत गुरुवारी 12000 क्विंटलची आवक झाली होती, तर कमाल दर 7500 पोहोचला होता, तर सर्वसाधारण दर 7350 रुपयांवर होता, अशी माहिती अशोक अग्रवाल यांनी दिली आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूयात. सोया तेलाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच ब्राझीलसह इतर देशात सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन दरात मोठी सुधारणा पाहायला मिळते. दर सुधारण्यानं सोयाबीनची आवकही वाढली आहे. मध्य प्रदेशातही सोयाबीन दरांना 7500 टप्पा पार केलाय. इंदोर बाजारात 6500 ते 7600 रुपयांपर्यंत दर मिळालाय, तर सर्वसाधारण दर 7300 रुपयांवर होता. देवास इथे सोयाबीनला 7400 रुपये दर मिळाला आहे. उज्जैन इथेही सर्वसाधारण दर हा 7400 रुपयांवर होता. एकूणच काय, तर युक्रेन आणि रशियातलं युद्ध, ब्राझील आणि अर्जेंटिनातली कमी सोयाबीन उत्पादन आणि पामतेलाच्या तेजीमुळे सोयाबीन दरानं जोरदार मुसंडी बांधली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही दर उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीन विक्री करावी असं जाणकारांनी सांगितलंय. आपल्यासाठी ही कॉपी लिहिली आमचे सहकारी अनिल जाधव यांनी. आपल्या भागात सोयाबीनचे दर काय आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.